आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीला वारण्याचे पाणी आणणारच. इचलकरंजीतील चक्री उपोषणाचा आजचा 6वा दिवस. इचलकरंजी शहराला वारणा नदीतून पाणी मिळालेच पाहिजे या मागणीसाठी सलग 30 दिवस चक्री उपोषण निर्धार इचलकरंजीकरांनी केलाय. इचलकरंजीला वारणा नदीचे पाणी मिळालेच पाहिजे, वारणा अनुया वारणा जपूया असे म्हणत इचलकरंजीकरांनी प्रांत कार्यालयासमोर चक्री उपोषणाला सुरुवात केली आहे. आजचा चक्री उपोषणाचा 6वा दिवस आहे. आज चक्री उपोषण स्थळी नगराध्यक्षा सौ अलकास्वामी, प्रभाग क्रमांक 6 नगरसेविका कलावती जांभळे, नगरसेवक तानाजी हराळे, उदयसिंग पाटील, नितीन जांभळे, विजय तोडकर, माजी नगरसेवक संतोष शेळके, कल्लाप्पा गावडे, आनंदा वजे, विजय ऐकल, सुरेंद्र संगपाळ, ज्येष्ठ नगरसेवक अजित मामा जाधव यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.